तुम्ही माझ्या पाठोपाठ हे अंकांचे गाणे म्हणायचे आहे. ओके चला. म्हणा 1 2 3 4 पाहावे तिकडे हिरवेगार, 1 2 3 4 पाहावे तिकडे हिरवेगार, 5 6 7 8 नदी भरली काटोकाट, 5 6 7 8 नदी भरली काटोकाट, 9 10 11 पहा मुलांनो अंकांचे गाणे या कवितेवरील हा अभ्यास आपण आता सोडवून घेऊया. ओके पहा मुलांनो प्रश्न पहिला आहे गालेले अंक लिहा. तर मुलांनो पहा या ठिकाणी तुम्हाला काही गोल दिलेले आहेत तर आणि त्याच्यामध्ये काही अंक दिलेले आहेत. मध्ये मध्ये काही हे गोल आहेत ते गालेले आहेत. मग जसं तुम्ही 1 ते 10 पर्यंत 11 ते 20 पर्यंत जे अंक सलग बोलता तसे बोलत बोलत हे अंक पूर्ण करायचे आहेत. ओके पहा मुलांनो हा कोणता अंक आहे 1 बरोबर. मग 1 नंतर कोणता अंक येतो 2 बरोबर. 2 नंतर कोणता अंक आहे 3. 3 नंतर कोणता अंक येतो 4. पहा मग 4 नंतर कोणता येतो अंक 5. 5 नंतर 6. 6 नंतर कोणता अंक येतो 7. तर मुलांनो 7 नंतर कोणता अंक येतो 8 बरोबर. 8 नंतर कोणता अंक येतो 9. आणि 9 नंतर कोणता अंक येतो 10 बरोबर. छान व्हेरी गुड. पहा मुलांनो आता हे अंक पहा बरोबर आहेत का 1 2 3
चार पाँच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने त्याचं पुन्हा वाचन करायचं आहे, म्हणजे आपले गाळलेले अंक बरोबर आहेत का हे आपल्या लक्षात येतं. ओके मुलांना, पहा अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न पहिला गाळलेले अंक लिहा हा पूर्ण करायचा आहे. ओके पहा मुलांना प्रश्न दुसरा, दिलेल्या चौकटीत अंक आणि अंकांची नावे लिहा. पहा मुलांना काय आहे प्रश्न, दिलेल्या चौकटीत अंक आणि अंकांची नावे लिहा. आता पहा या ठिकाणी इंग्लिशमध्ये अंक आहेत नंबर्स, हा इंग्लिश नंबर आहे 10, त्याचा मराठीत अंक आहे 10 आणि त्याचा अक्षरी तुम्हाला अंक हा अक्षरी या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. अशा पद्धतीने हे तुम्ही पूर्ण करायचं आहे. ओके पहा हा आहे 10, त्याला म्हणतात तुम्ही मराठीत 10. मग या ठिकाणी 10 लिहायचं आहे, दहा. पहा मुलांना हा कोणता अंक आहे, 5. हा अक्षरात आहे 5, अंकांचे नाव 5. मग तो इंग्लिशमध्ये तुम्ही कसा लिहिता, अशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे. ओके पहा हा कोणता अंक आहे, 14. आता इंग्लिशमध्ये 14 तुम्ही अशा पद्धतीने लिहिता हो की नाही हा पूर्ण करायचा आहे. आता हा पहा कोणता आहे, 19, त्याला आपण मराठीत काय म्हणतो, 19 किंवा 19. हां मग अक्षरात लिहायचं आहे, ए को न वी स अशा पद्धतीने 19. पहा मुलांना अशा पद्धतीने तुम्ही लिहून पूर्ण करायचं आहे. हां आता पहा या ठिकाणी थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, हा मराठी अंक या ठिकाणी हवा होता 6 आणि इंग्लिशमध्ये या ठिकाणी 6. ओके या सिक्वेन्सनुसार बघितलं तर असा हवा आहे. हां हा इंग्लिश नंबर आहे 6, त्याला मराठीत आपण 6 असा लिहितो, अक्षरात 6. हा कोणता नंबर आहे, 3, हां इंग्लिशमध्ये 3 असा लिहितो ना, आणि मराठीत अक्षर अंकाचे अक्षर लिहितो 3. ओके पहा मुलांनो हा नंबर कोणता आहे, 17, मराठीत आपण 17 बरोबर. हां मग 17. पहा मुलांनो हा कोणता अंक आहे, 20, इंग्लिशमध्ये 20 आणि मराठीत 20 या अंकाचं अक्षर 20. ओके मुलांनो पहा अशा पद्धतीने तुम्ही हे दिलेल्या चौकटीत अंक आणि अंकांची नावे लिहा, हे पूर्ण करायचं आहे. ओके पहा तुम्ही अशा पद्धतीने हा प्रश्न दुसरा, दिलेल्या चौकटीत अंक आणि अंकांची नावे लिहा, हा प्रश्न दुसरा अशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे. ओके ओके आता पहा मुलांनो प्रश्न क्रमांक 3. आता रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून कविता पूर्ण करा. पहा आज आपण अंकांचे गाणे ही कविता अभ्यासली की नाही त्यावर आधारित हा प्रश्न आहे. पहा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून कविता पूर्ण करा. पहा आता तुम्हाला काही ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत, हां आणि रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून तुम्ही ही कविता पूर्ण करायची आहे. पहा एक आहे 1, 2, रिकामी जागा 4, मग या ठिकाणी काय येणार आहे, 1, 2, 3, 4. पहा 1, 2, 3, 4 हो की नाही, म्हणून या ठिकाणी येणार आहे 3. हां पहा आता दुसरा आहे, पहावे तिकडे हिरवेगार बरोबर. पहा 1, 2, 3, 4 पहावे तिकडे हिरवेगार, म्हणून हा हिरवेगार हा शब्द या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे.
मुलांनो वाचन करत करत लिहा म्हणजे तुम्हाला लिहायला सोपा जातो आणि लिहिण्याचा सराव होतो. हिरवेगार, हिरवेगार. ओके पहा आता तिसरा आहे नऊ दहा, नऊ दहा रिकामी जागा बारा. पहा काय येणार आहे नऊ दहा अकरा बारा बरोबर. तर या ठिकाणी येणार आहे अंक अकरा. अकरा पहा नऊ दहा अकरा बारा. तर हा अकरा हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. हां नऊ दहा अकरा बारा. पहा आता चौथा आहे वाक्य रिकामी जागा आहे गारवारा. पहा बरं कवितेमध्ये दिलेलं आहे नऊ दहा अकरा बारा सुटला आहे गारवारा. आहे गारवारा शब्द दिले म्हणून सुटला हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. सुटला, सुटला. पहा मुलांनो सुटला आहे गारवारा. पहा सारे खाती गोड रिकामी जागा गाता गाता रिकामी जागा गीत. हां मग सारे खाती गोड पहा सारे खाती गोड कणीस म्हणून तुम्हाला कविता पाठांतर हवी आहे. पहा या ठिकाणी असणारा सारे खाती गोड कणीस, कणीस हा शब्द वाचन करत करत या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे क नी स कणीस. हां आता सहावी ओळ आहे गाता गाता रिकामी जागा गीत. सारे खाती गोड कणीस गाता गाता मंजूर गीत. मंजूर हा शब्द या ठिकाणी येणार आहे. ओके पहा मंजूर काना मात्र उकार वेलांडी छान व्यवस्थित बघून लिहायचं आहे मंजूर गीत. पहा मुलांनो एक दोन तीन चार पहावे तिकडे हिरवेगार. नऊ दहा अकरा बारा सुटला आहे गारवारा. सारे खाती गोड कणीस गाता गाता मंजूर गीत. पहा मुलांनो अशा पद्धतीने तुम्ही ही कविता पूर्ण पाठ करायची आहे त्याच्यावर आधारित हा अभ्यास तुम्ही सोडवायचा आहे. व्यवस्थित काना मात्रा उकार वेलांटी पाहून तुम्ही हे शब्द पूर्ण करायचे आहेत. समजलं मुलांनो पान नंबर 61 वरील अंकांचे गाणे या कवितेवरील हा अभ्यास अशा पद्धतीने तुम्ही लिहून पूर्ण करायचा आहे. ओके थँक्यू.